त्रिमूर्ति डेवलपर्स निर्मित त्रिमूर्ति पार्क गुलदगड स्टेट कॉलेज रोड राहुरी 1 ते 1.5 गुंठ्यांचे सर्व सुख सोयीनी युक्त शेती प्लॉट दत्तात्रय गुलदगड। मोबाईल नंबर 9926420532 आणि स्वप्निल गुलदगड मोबाईल नंबर 8600041222। अहमदनगर शहरामधील भिंगार कॅन्टोनमेंट हद्दीमध्ये सुरू असलेला पथकर टोलनाका हा नियमांचं उल्लंघन करून चालवला जातोय। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे। या ठेकेदाराकडे असणाऱ्या व्यवस्थापक आणि ठेकेदार कंपनीवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सिद्धार्थ आढाव यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे। यावेळी आढाव म्हणालेत की कॅन्टोनमेंट हद्दीमध्ये वाहन करासंदर्भामधील नाका बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र 3 जिल्ह्यांमध्ये हा ठेका सुरू आहे। सदर ठिकाणी सुरू असलेल्या नाक्याबाबत भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाला माहितीच्या अधिकारामध्ये मी जी माहिती मागवली आहे त्यामध्ये संबंधित ठेकेदारानं नियमांचं उल्लंघन केलं आहे हे स्पष्ट होतंय। त्यांनी किमान 10 ते 12 नियमांचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळे बोर्डाची फसवणूक करण्यात आली आहे। या संदर्भात बोर्डानं तात्काळ त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी आढाव यांनी केली आहे। तर दुसरीकडे या ठेकेदाराकडे मतीन सय्यद म्हणून व्यवस्थापक म्हणून जे काम पाहत आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे 2 गुन्हे दाखल असताना त्याची माहिती लपवण्यात आली आहे। पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे। अनधिकृत कर्मचारी या नाक्यावरती मनमानी करतायत। दरम्यान बोर्डाकडे CCTV फुटेजची माहिती मागितल्यावरती त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे ही बाब समोर आली आहे। सर्व सावळा आणि गैरकारभार या ठिकाणी सुरू आहे। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी मी त्यांच्याकडे केली आहे असं देखील आढाव यांनी म्हटलंय। आढाव, अहमदनगर छावणी परिषद पथकर नाक्यावर जो गैरप्रकार चालू आहे त्या गैरप्रकारासंदर्भात नुकतीच पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडलेली आहे। तर मी सबळ पुराव्यांनिशी माननीय सर्व पत्रकार महोदयांना हे पुरावे दाखवले की कशा पद्धतीने त्या ठिकाणी गैरप्रकार चालू आहे, कशा पद्धतीने मला अहमदनगर छावणी परिषद जे त्या ठिकाणी जे प्रशासन त्यांच्यावर भरोसा नाही आहे। कारण ते त्यांच्यातले काही जे त्या ठिकाणी असणारे का आम्हाला जे काही अधिकारी त्यांचं आणि हा ठेकेदारांचं संगनमताने त्या ठिकाणी सर्व व्यवहार चालतो, त्यामुळे अहमदनगर छावणी परिषद कार्यालयावर माझा भरोसा नाही। दुसरी गोष्ट, मी जे प्रिन्सिपल डायरेक्टर आहे डिफेन्स इस्टेट पुणे साऊथर्न कमांड यांच्याकडे ज्या जो अहवाल सादर केला आहे 71 पाने अहवाल आपण त्यांना सादर केलेला आहे, ज्यामध्ये FIRs आहेत, FIRsच्या नकला आहेत, त्याच्यानंतर ह्या माहितीचा अधिकार 2005 अंतर्गत मिळालेल्या सर्व माहिती आहेत, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रसिद्धीपत्रकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्व झेरॉक्स आहेत, आणि त्याच्यानंतर विविध कार्यालयातून मिळालेल्या माहितीच्या असे संच आपण त्यांना जोडून त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि आपण त्यांना सर्वप्रथम मागणी केली की बाबा हा जो सुपरवायझर आहे संबंधित सुपरवायझर ह्या संबंधित सुपरवायझरने त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन ठेकेदारामार्फत संबंधित सुपरवायझरचं पोलीस व्हेरिफिकेशन लपवलं ठेका मिळाल्यापासून तर आज तागायत त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन त्यांनी दिलं नाही, आणि छावणी परिषद कायद्याप्रमाणे 7 दिवसाच्या आत पोलीस व्हेरिफिकेशन जमा करणं आवश्यक असताना यांनी पोलीस व्हेरिफिकेशन त्यांना अद्यापही जमा केलेलं नाही, ते लपवले दिलं, त्यामुळं संबंधित सुपरवायझर आणि संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा अशी पहिली मागणी आहे। दुसरी मागणी की त्यांनी ज्या कराराचं जे उल्लंघन केलेले 8 ते 10 मुद्द्यांचं जे उल्लंघन केलेले त्याच्यामुळं सदरील ठेका हा तात्काळ रद्द करून या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावी, आणि तिसरं हा जो तोतय सुपरवायझर आहे हा तोतय सुपरवायझर आणि त्या ठिकाणी बसणारा जो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हार्वेस्ट ठेक्यामध्ये भागीदार असतो आणि त्याची विविध दरदर हरवेळेस त्याची वेगळी टोळी असते या टोळीमार्फत तो त्या ठिकाणी वसुली करत असतो, तर हा व्यक्ती त्या ठिकाणी बसतो आणि तो बसत असताना मी छावणी परिषदेकडे CCTV फुटेजची मागणी केली, पण CCTV फुटेज त्यांनी मला उपलब्ध करून दिली नाही। त्याचं कारण असं, कारण त्यांनी मला उपलब्ध करून दिली नाही तर 1 महिन्याच्या आत ती इरेज होणार, त्याच्यामुळं आपण काय केलं की PD साहेबांकडं डायरेक्ट उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होण्याची मागणी केलेली आहे, आणि ती चौकशी त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी लावावी आणि ते जे CCTV फुटेज आहे ते CCTV फुटेज त्यांनी तात्काळ उपलब्ध करावी, त्याच्यामध्ये त्यांना दिसेल की हा जो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ठेक्यात असणारा जो हस्तक असणारा हा सुपरवायझर आणि त्यांची टोळी कशा पद्धतीने तिथं वाहन चालक मालक आणि कशा पद्धतीने तिथं ते राजरोसपणे दिवसाढवळ्या लुटमार करतायत
एक व्हिडिओ पण मी दाखवला आणि तशा पद्धतीने ते त्या ती चौकशी होऊन त्या ठिकाणी समिती नेमणे द्यावी अशा प्रमुख तीन मागण्या आहेत आणि या तीन मागण्यांचा आपण त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे प्रिन्सिपल डायरेक्टर ऑफ डिफेन्स स्टेट साहेबांना. तर 10 दिवसाच्या आत त्यांनी जर त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही तर आपण 14 मार्च 2022 साऊथर्न कमांड पुणे प्रिन्सिपल डायरेक्टर ऑफ डिफेन्स स्टेट साऊथर्न कमांड पुणे यांच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी आमरण उपोषण करता बसणार आहोत. गणेश राठोड सह कॅमेरामन प्रसाद शिंदे, सी 24 तास, अहमदनगर.